पनवेल रेल्वे स्थानक परिसरात मधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे काल पाच ते सहा डबे रुळावरून घसरले होते यामुळे कोकण रेल्वेवरील पनवेल स्थानकातून होणारी वाहतूक जवळपास थांबली होती तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांना सुद्धा खोळंबा झाला होता त्यानंतर मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाची फौज या ठिकाणी दाखल झाली व गेले चोवीस तास त्यांनी युद्धपातळीवर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेत परंतु त्यामुळे पनवेल स्थानक व परिसरात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबवण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होत होते यावेळी रेल्वे प्रशासनासह पनवेल शहर पोलीस रेल्वे पोलीस व विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन प्रवाशांच्या अल्प उपाहाराची सोय केली होती जेएसडब्ल्यू मधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीला पनवेल रेल्वे स्थानक परिसरात काल दुपारी अपघात झाला पाच ते सहा डबे हे रुळावरून घसरले सदर मालगाडीमध्ये अवजड स्वरूपाची लोखंडी पट्ट्यांची बंडले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकण रेल्वेवरील पनवेल स्थानकातून होणारी वाहतूक जवळपास थांबवण्यात आली होती परंतु पनवेल रेल्वे स्टेशन या ठिकाणी मालगाडी ट्रॅकवरून घसरल्याने सदर मार्गावरील सर्व ट्रेन कित्येक तास थांबवण्यात आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती सदर बाब नवीन पनवेल गुरुद्वारा खारघर गुरुद्वारा व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कळताच त्यांनी प्रवाशांना नाश्ता पाणी वाटप केले दरम्यान रुळावरून घसरलेल्या पाच वॅगन बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आले आहेत तसंच तुटलेले ट्रॅक बदलण्याचे काम सुद्धा वेगाने सुरू आहे त्याचप्रमाणे रोह्याकडे जाणारी एक लेन काल रात्री उशिरा सुरू केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे असे असले तरी या अपघातानंतर मेल एक्सप्रेस रेल्वेच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे त्यामुळे अनेक गाड्या या ठाणे पुणे येथून दुसऱ्या मार्गिकेकडे वळवण्यात आल्या आहेत